सकाळी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. शंभर वर्षे जुनी एक अनोखी परंपरा, जावयाला थेट गाढवावर बसवून काढली मिरवणूक. सरोगसीच्या नावावर जन्माला आलेल्या नवजात मुलीची 7 लाखांना विक्री, डॉक्टर आणि दलाल पोलिसांच्या अटकेत. रामाच्या नावाने दुमदुमली रामटेक नगरी, वनगमन यात्रेचे शहरात भव्य स्वागत. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. होळीच्या दिवशी थट्टा मस्करी हा प्रकार ठरलेला असतो, पण होळीला एखाद्याची चक्क गाढवावरूनच वरात काढली तर आणि तो जावई असेल तर विश्वास होत नाही ना. पण असं वास्तविकतेत घडतंय आणि तेही तब्बल 100 वर्षापासून. यात जावयाची गाढवावरून वरात काढली जाते. बघूया काय आहे बातमी. भारत हा विविधांगी प्रथा परंपरेने नटलेला देश म्हणून ओळखला जातो आणि अशा या देशात होळी सणाची मजा आणखीच वेगळी. या होळीत अनेक प्रथा पाहायला मिळतात, पण एक प्रथा मात्र अनेकांना तोंडात बोट घालायला लावत आहे आणि ही प्रथा आहे बीड जिल्ह्यातील विडा गावातील. या गावात रंगपंचमीच्या दिवशी जावयाला गाढवावर बसून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा आहे. रंगपंचमीनिमित्त जावई शोधून आणतात, मग त्याला गाढवावर बसून मिरवणूक काढतात. यंदा हा मान तुळजापूरच्या जावयाला मिळाला आहे. मागच्या 100 वर्षांपासून धुलीवंदनाला एका जावयाची गाढवावरून मिरवणूक निघते. यंदा अमृतराजे धनंजय देशमुख या मिरवणुकीचे मानकरी ठरले आहेत. श्रीमंतराव देशमुख यांचे जावई असलेल्या अमृतराजे देशमुख यांना तरुणांनी गुरुवारीच ताब्यात घेतले होते. काल त्यांना गाढवावर बसून त्यांची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. या अनोख्या परंपरेची संबंध पंचक्रोशीत चर्चा आहे. यानंतर त्यांना आहेर स्वरूपात कपडे आणि सोन्याची अंगठी सुद्धा देण्यात आली. एकंदरीत म्हणजे माझा ना इलाज झाला, तसं तर म्हणजे बसायची इच्छा नव्हती, पण या विडा ग्रामस्थ विडा गावामधील परंपरेमुळे माझा बळी पडला. मात्र जाऊ या तुम्ही आणि थेट गाढवावर बसले तुम्ही. आता त्याला ना इलाज आहे ना, सगळ्यांनी म्हणजे पकडून आणलं, त्या कारणास्तव आता ना इलाज असतो बसावं लागेल. कसं सापडले तुम्ही, कुठं सापडले त्यांना? मी इथं केजमध्ये वसुंधरा बँकेत जॉब करतो आणि मार्च एंडिंग असल्यामुळे मी कुठं पलायन करू शकलो नाही, त्याच्यामुळं सापडलो यांना. काय करता तुम्ही? बँकेत असतो सर. चांगलं वाटतं का एकंदरीत, ही प्रथा चांगली आहे का? तसं जर बघायला गेलं तर हे 95-90 वर्षापासून परंपरा चालत आलेली आहे आणि ही प्रथा एक प्रकारे जी सामाजिक एकोपा आणि सर्व धर्म समभावचे सर्व नागरिक मिळून गुण्यागोविंदानं आणि कसलंही भांडण तंटा न करता आणि उत्साहात धुलीवंदन साजरे केले जाते, त्याच्यामुळे एक प्रकारे ही चांगली प्रथा. आहेर काय काय केलं तुम्हाला? आहेर आता मिरवणूक झाल्यावर कळेल. तुमची मिरवणूक झालेली आहे, आहेर काय काय केलं? आहेर कपडे, सोन्याची अंगठी आहेर केलेला आहे. किती ग्रामची अंगठी आहे? कल्पना नाही. सर्व ग्रामस्थांनी कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता या ठिकाणी अति उत्साहपूर्वक आणि आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी हा धुलीवंदन सण साजरा केलेला आहे. या गंधर्व सवारीत जरी जावयांना आज वाईट वाटत असलं तरी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने देखील सर्वप्रथम माफी मागतो. माफी मागण्याचं कारण नाही, कारण 90 दशकापासून चालत आलेली ही आनंद उत्सव परंपरा याही वर्षी या आनंदात साजरी केली आहे. 2 वर्ष लॉकडाऊनमुळे आम्हाला जावई गंधर्व करता आली नाही. या ठिकाणी आनंदपूर्वक आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून मिरवणूक आम्ही या वर्षी आनंदात उत्सवात पार केली आहे. जावयाला या वर्षी आम्ही ड्रेस आणि त्याच्या कुटुंबाला साडी, मुलं असतात तर मुलं ड्रेस आणि 5 ग्रामची अंगठी ग्रामस्थांच्या वतीने लोकसभागातून त्यांना आम्ही देत असतो आणि ती बिर्याणी आहे. सरोगसीच्या नावावर प्रेम प्रकरणातून जन्माला आलेल्या नवजात मुलीची 7 लाखांना विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणात डॉक्टर आणि दलालाला अटक केली आहे. तसेच ज्या दंपत्याने या मुलीला विकत घेतलं त्या दंपत्यालाही पोलिसांनी मुलीसह हैदराबादवरून ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या एका महिलेला प्रेम प्रकरणातून गर्भधारणा झाली होती. अनैतिक संबंधातून झालेल्या गर्भधारणेमुळे गर्भपाता करता त्या महिलेने आरोपी डॉक्टर विलास भोयर यांना संपर्क साधला होता.
त्याच दरम्यान हैदराबाद येथील एका दाम्पत्याला मूल बाळ होत नसल्याचे, सरोगीसाच्या माध्यमातून बाळ जन्माला घालण्याची त्यांची इच्छा असल्याची माहिती डॉक्टर भोयरला मिळाली. त्यानंतर डॉक्टरने त्या महिलेला बाळ जन्माला घालण्यासाठी राजी करून घेतले, अर्थात या कामाच्या मोबदल्यात मोठी रक्कम मिळेल असे आश्वासनही दिलं. बाळाला जन्म देण्यासाठी महिला तयार झाल्यानंतर आरोपी डॉक्टरने हैदराबाद येथील दाम्पत्याला संपर्क साधून सरोगीसी गर्भधारणेकरिता एक महिला तयार असल्याची माहिती दिली. त्याकरिता डॉक्टरने 7 लाख रुपये वसूल केले होते. त्या दाम्पत्याला संशय येऊ नये म्हणून डॉक्टरने त्यांच्यावर उपचार सुरू करून त्यांचे शुक्राणूही मिळवले होते. 28 जानेवारी रोजी नागपूरमधील महिलेने एका मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी त्या नवजात मुलीची खोटी कागदपत्र तयार करून घेतली. या सर्व प्रक्रिया रीतसर पूर्ण केल्यानंतर डॉक्टरने त्या नवजात मुलीला 7 लाख रुपयांच्या मोबदल्यात हैदराबादच्या दाम्पत्याला विकलं. दाम्पत्य नागपूर पोलिसांना या घडलेल्या प्रकाराबद्दल गुप्त पद्धतीने माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून घेत नागपूर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी डॉक्टर आणि दलालाला अटक केली आहे. एक गुप्त माहिती हमारे पास आई थी की एक कुछ ब्रोकर हैं और कुछ एक डॉक्टर हैं जो छोटे बच्चे न्यूली बॉर्न बेबीज को का व्यापार का ट्रैफिकिंग कर रहे. इस गुप्त बातमी के आधार पे क्राइम ब्रांच की एक स्पेशल टीम लगाई गई थी और इसमें एक गुनाह दाखिल किया गया है. एक डॉक्टर भोयर हैं जो बीएमएस डॉक्टर हैं, उनको अरेस्ट किया गया है. उनके एक दलाल मुरेश्वर जो पहले पीटा एक्ट के आरोपी भी रह चुके हैं, उनको भी अरेस्ट किया गया है. इस मैटर में ऐसा समझ में आया है कि एक कपल जो हैदराबाद में रहते थे उनको लियोर करके यहाँ लाया गया, उनको जिनको बच्चे नहीं हो रहे थे और उनको यहाँ ला करके सरोगेसी के द्वारा बच्चा बर्थ किया जाएगा, ऐसा प्रकार के उन आश्वासन दे करके उनसे करीब 5-5.5 लाख में सौदा किया गया. एक दूसरे एक व्यक्ति, एक लड़की जिसको कि अपना एबॉर्शन कराना था, उसको इस साजिश में शामिल किया गया. उसका डिलीवरी फेक नाम पे कराया गया और वो करा करके उसके बाद ये बच्चे को हैदराबाद में बेचा गया था. ये गुनाह परसों दाखिल किया गया था और इसमें बच्चे को रिकवरी करने के लिए टीम हैदराबाद गई थी. वो न्यूली बॉर्न बेबी जो करीब 28 जनवरी के आसपास जिसका बर्थ हुआ था वो रिकवर करके लाया गया है. उसके जो कपल थे जिनको ये बेचा गया था उनको भी लाया गया है. फिलहाल अभी 2 लोग अरेस्ट किए गए हैं. इसमें 370 IPC जुवेनाइल जस्टिस एक्ट और चीटिंग और फोर्जरी के डॉक्यूमेंट्स के अंतर्गत ऑफेंस दाखिल किया गया है. इसमें कुछ हॉस्पिटल्स कुछ डॉक्टर्स और भी संदेह के घेरे में हैं. इस प्रकार का गुनाह दाखिल किया गया है और तपास क्राइम ब्रांच के द्वारा किया जा रहा है. हॉस्पिटल्स के साथ कुछ संस्थाएं भी इसमें शामिल हो सकती है, कुछ चांसेस? ऐसा कुछ अभी तक तो नज़र नहीं आ रहा है, लेकिन तपास बहुत ही प्राथमिक स्टेज पे है. इसकी विस्तृत जानकारी योग्य समय पे दी जाएगी. रामटेक मध्ये श्रीराम वनगमन काव्य यात्रेचे ठिकठिकाणी रामभक्तांनी पुष्पवर्षावाने भव्य स्वागत केले. श्रीलंकेवरून अयोध्या येथे जाणारी श्रीराम वनगमन पथकाव्य यात्रा होळीच्या दिवशी दुपारी शहरातील शीतलवाडी परिसरात दाखल झाली. यावेळी चौकाचौकात मुख्य स्थळी सुंदर गेट लावण्यात आले होते. तसेच या ठिकाणी यात्रेचे भव्य स्वागत देखील करण्यात आले. श्रीलंकेवरून अयोध्या येथे जाणाऱ्या श्रीराम वनगमन पथकाव्य यात्रेचे रामटेकमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. रामटेक शहरात ही यात्रा बसस्थानक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, शास्त्री चौक इत्यादी ठिकाणी आली. त्यावेळी यात्रेचे पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. तसेच सुंदर रांगोळी देखील काढण्यात आली होती. फटाक्याची आतिषबाजी करत यात्रेचे स्वागत करण्यात आले. महाशिवरात्रीला श्रीलंकेवरून यात्रा प्रारंभ झाली होती, तर ही यात्रा अयोध्या नगरीत दाखल होईल. श्री रामचरण पादुका व श्रीराम प्रतिमेसोबत श्रीलंकेच्या रामेश्वरम येथून नागपूरवरून रामटेक शहरात ही यात्रा दाखल झाली. त्यानंतर जयस्वाल पेट्रोल पंप जवळून यात्रेची सुरुवात करण्यात आली. यात्रेत यावेळी आमदार आशिष जयस्वाल, प्रसाद किंमतकर, परमपूज्य महाराज आदींची उपस्थिती होती. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज धुलिवंदनाच्या दिवशी सर्वांना मंगलमय शुभेच्छा देत बंजारा समाजाच्या बंधू भगिनींसोबत होळी सणाचा आनंद लुटला. यावेळी बंजारा भगिनींसह पारंपरिक लोकगीतावर ताल धरत सामूहिक नृत्य केले. बंजारा बंधू भगिनी पारंपरिक वाद्य घेऊन आपल्या वेशभूषेसह यावेळी सहभागी झाल्या होत्या. तसेच यावेळी निवासस्थानी जमलेल्या सर्व बंजारा समाजातील बंधू भगिनींसोबत आपुलकीचा संवाद साधत ऍडव्होकेट ठाकूर यांनी सर्वांना मिठाई वाटप केले.
येणाऱ्या रणाळा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शहीद नगर येथील नागरिक ग्रामपंचायत कडून मिळणाऱ्या मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत. येथील रहिवासी अनेक वर्षापासून राहत असून येथील सांडपाण्याच्या नाल्या व रस्ते या मूलभूत सुविधा नाहीत. अनेकदा रणाळा ग्रामपंचायतला तक्रार करून सुद्धा येथील ग्रामपंचायतीतर्फे दुर्लक्ष करण्याचा आरोप येथील रहिवासींनी केलाय. तर नागरिकांना रस्त्यावर वाहत असलेल्या सांडपाण्यामुळे त्रास सहन करावा लागतोय. या पाण्यामुळे दुर्गंध, यामुळे होणारे डास, यातून उद्भवणारा आजार, या सगळ्यामुळे होणारा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागतोय. तर या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा येथील नागरिकांची मागणी आहे. यहाँ पे एक तो कोई विकास हो नहीं रहा है और नालियों की समस्या है, गटर लाइन है नहीं, रोड भी सही नहीं है यहाँ के. और यहाँ के जो नेता है चुन के आने के बाद में कोई वो काम नहीं कर रहे हैं, ध्यान नहीं दे रहे हैं सही नगर के ऊपर में. बाकी सब वार्डों में काम हुआ है और यहाँ की जो रोडें हैं जिला परिषद के माध्यम से बनी है. और आमधरे मैडम थी यहाँ पे जब तक के, काम बहुत अच्छा हुआ है. और मैं आपके चैनल के माध्यम से बताना चाहता हूँ यहाँ पर जो ग्राम पंचायत के जो मेम्बर है यहाँ कोई वर्क करना नहीं चाहते और यहाँ ध्यान नहीं देते. समस्या क्या होती है? समस्या ये है कि लोगों के घरों में आज छोटे छोटे बच्चे हैं, रास्तों में पानी भरा हुआ है, कभी कोई गिर जाता है. अभी दो तीन लोगों के हड्डी टूटी है यहाँ पे रास्ते में गिरने से. नमाज को जा रहे थे रास्ते में ही गिर गया, बूढ़ा आदमी था. और आज एक गिरा है, कल दूसरा गिरेगा. हर किसी की ये समस्या है और बच्चों की सबसे ज़्यादा तकलीफ है. बच्चे खेल नहीं सकते हैं, कुछ भी नहीं है यहाँ पे. भैया ये शहीद नगर वार्ड नंबर 1 है. ये हम लोग कम से कम 20 साल से यहाँ रह रहे हैं हम लोग, लेकिन 20 साल में अब तक यहाँ को डेवलपमेंट नहीं हुआ है. आप देख रहे हैं जैसे यहाँ कितना कचरा है. यहाँ ना रोड की बराबर फैसिलिटी है और ना ही तो आपका यहाँ कचरा उठता है, ना झाड़ू लगती है यहाँ पर तरीके से. और गंदगी इतनी है जिसका हम आपको बता नहीं सकते, बयान नहीं कर सकते. वो आप सब आप खुद देख सकते हैं कि यहाँ क्या कंडीशन है, क्या हालत है. और पानी क्या है कि रोड पर आ रहा है, बच्चे स्कूल जा नहीं पाते हैं, बच्चे जाए तो उनका जूता ख़राब होता है. और आप पूरे इतराफ़ में देखिए, कहीं नाली बनी है तो वो भी सिस्टम से नहीं बनी है, सिर्फ पाइप ला के छोड़ दिया है. और पूरा पानी ड्रेन, पूरा बाहर गंदगी आ रही है, रोडों पे आ रही है. तो उस वजह से क्या है कि यहाँ की जितने लोग हैं वो सब परेशान हो गए हैं. अब करना तो करना, क्या कैसे करना, किसको बताना अपनी तकलीफ. हम लोग कल गए थे अपना ग्राम पंचायत में, कल वहाँ पर एक ज्ञापन सौंपा हम लोगों ने. लेकिन अब उसके बारे में लोग बोल रहे हैं हम लोग कार्रवाई करेंगे. अब ये चीज़ को हम लोग कम से कम 10 साल से फेस कर रहे हैं, करेंगे, लेकिन कब करेंगे अभी तक ये वक्त अभी किसी ने देखा नहीं है. कम से कम यहाँ पर 150-200 मकान है, आबादी अच्छी है. बट इसका जो बैक साइड इलाका है वहाँ अच्छा डेवलपमेंट हो चुका है, लेकिन ये हमारा एरिया ऐसा है अभी तक यहाँ कोई भी डेवलपमेंट नहीं हुआ है. जॉर्डन अमन मध्ये झालेल्या एशियन चॅम्पियनशिप मध्ये अकोल्याची महिला बॉक्सर पलक झांबरे हिला सिल्वर मेडल मिळालं असून आज अकोला रेल्वे स्थानक येथे तिचे भव्य स्वागत करण्यात आले. पलकने महाराष्ट्रमधून भारताची प्रतिनिधित्व जॉर्डन अमनला केले, त्यामध्ये तिने घवघवीत यश मिळवले असून त्या ठिकाणी झालेल्या एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये सिल्वर मेडल मिळाले आहे. आगामी वर्षात होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये ती याच प्रकारे यश संपादन करून गोल्ड मेडल भारताला मिळवून देणार असा दावा पलकचे कोच सतीशचंद्र भट यांनी केलाय. लंडनला गेली होती एशियन चॅम्पियनशिप खेळायसाठी आणि आता मी सिल्वर मेडल मला मिळाले. मला एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप जॉर्डन अमन. माझे कोच सतीश भट सर यांना, ज्यांनी मला शिकवलेलं आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो.
बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। आपले पुन्हा स्वागत। आज सकाळी नागपूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत म्हणाले की शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान मोदींनी अनेक निर्णय घेतले आहेत, तसेच साखर कारखान्यांसाठी व ऊस उत्पादकांसाठी देखील मोदी सरकारने जितकं केलं आहे तितकं अजून कोणीही केलेलं नाही, त्यामुळे शेतकरी नेत्यांनी या गोष्टींचा विचार करावा अशी प्रतिक्रिया यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली। नाही, अजून माझी या संदर्भात काही चर्चा झाली नाही। मुळातच राजू शेट्टी हे आमच्या सोबत होते, काही कारणाने ते पलीकडे गेले। आमचं एकच खरं म्हणजे याच्यात अपेक्षा एवढीच आहे, सोबत कोण येणार आहे नाही आहे हे प्रत्यक्ष कळल्याशिवाय त्याच्या संदर्भात कुठली प्रतिक्रिया देणं योग्य नाही। फक्त मला एकच वाटतं की जो कोणी शेतकरी नेता असेल त्यांनी जर मागच्या काळात वळून बघितलं तर जेवढे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे माननीय मोदीजींनी घेतले तेवढे कोणीच घेतले नाही, आणि त्याचसोबत विशेषतः साखर कारखानदारीकरता आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरता जे मोदीजींच्या सरकारनं केलं ते कोणीच केलं नाही। त्यामुळे मला असं वाटतं की याचा विचार प्रत्येकानेच केला पाहिजे, मात्र अद्याप माझी त्यांची कुठली चर्चा झालेली नाही। मूर्तिजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग सोनोरी ग्रामपंचायत हद्दीतील शेलूवेताळ रोडवरील रोहित्रावर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना दिनांक 18 मार्च रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार शेलूवेताळ रोडवर असलेल्या रोहित्रावर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीने परिसरात भीषण रूप धारण केले होते। सदर घटनेची माहिती सरपंच सुमित राऊत यांना मिळताच आपले सहकारी ग्रामपंचायत सदस्य शेख रियाज व गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते। काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली गेली। अन्यथा रोहित्रा लगतच रहिवासी घर असल्याने व उन्हाचा पारा वाढत असल्याने मोठी हानी झाली असती। सुदैवाने कुठल्याही प्रकारची वित्तहानी किंवा प्राणहानी झाली नाही। पर्यटन संचालनालय नागपूर आणि जिल्हा प्रशासन नागपूर यांच्या सहकार्याने रामटेक साहसी व वारसा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आर विमला, आमदार आशिष जयस्वाल, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, उपसंचालक पर्यटन प्रादेशिक कार्यालय नागपूरचे प्रशांत सवाई, उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले। रामटेक मध्ये साहसी व वारसा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला होता। सर्व निसर्गप्रेमी तसेच पर्यटकांनी या महोत्सवाचा मनसोक्त आनंद घेता यावा याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विविध प्रकारचे स्टॉल यावेळी लावण्यात आले होते। कलागुणांना वाव मिळावा यासाठी राम लक्ष्मण सीता चा सुंदर अभिनय यावेळी करण्यात आला। कलागुणांना वाव मिळावा याकरिता विद्यार्थ्यांनी आपले कला कौशल्य दाखविले। पर्यटन स्थळांची प्रसिद्धी करण्याकरिता पर्यटन स्थळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। रामटेक हे निसर्ग पर्यटन स्थळ नागपूर जिल्ह्यात असून अतिशय रमणीय असे पर्यटन स्थळ आहे। रामटेक वरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट। वारसा पर्यटन महोत्सव इतकं अद्भुत आणि इतकं सुंदर आहे जशी रामाची नगरी रामटेकला आहे, आणि रामधामला या चेरी फार्मला या साहसी पर्यटन करा आणि मजा घ्या, तुम्हाला खूप तरुण वाटेल परत घेत जाताना जसं मला वाटतंय। एन्जॉय युअर सेल्फ, बी फ्रेश, बी ॲडव्हेंचरस, बी हॅपी, ऑल द बेस्ट। प्लॅन केलेले आहेत, एक तर आता आषाढीचा पहिला दिवस करायचं, त्यानंतर आणखी सोयीसुविधा करायचं, इथे जे आपण कॅरॅव्हॅन टुरिझम करायचं पण एक प्लॅन चालू आहे। तर हे सगळं खूप नियोजन आहे टुरिझम डिपार्टमेंटसोबत, तसं चांगलं नियोजन करून इथे थोडं पर्यटनचं डेव्हलपमेंट करू शकतो त्याचं निश्चित रूपाने प्रयत्न। इथल्या खाद्यसंस्कृतीला, इथल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी रामटेक वारसा व साहसी
पर्यटन आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने अधिकारी प्रशासनाचा सहभाग लाभलेला लोक रामटेकच्या खाद्य संस्कृती आणि लोकसंस्कृतीला चालना देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. चांगला दोन दिवसीय रामटेक साहसी आणि वारसा पर्यटन महोत्सव या ठिकाणी आज याचं उद्घाटन झालं आहे या महोत्सवाचं आणि दोन दिवस हा महोत्सव चालणार आहे. खूप भरगच्चा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सगळे आयोजित केलेले आहे आणि रामटेकचे जे पर्यटन स्थळं आहेत रामटेकच्या पर्यटनाला चालना मिळावी हा यामागचा उद्देश आहे. जास्तीत जास्त संपूर्ण नागपूर जिल्ह्यातून लोकांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावं, रामटेकच्या स्थानिक लोकांनी सहकुटुंब येऊन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करते आणि या प्रकारचे कार्यक्रम वारंवार आयोजित करावं असं डेप्युटी डायरेक्टर पर्यटन विभागाचे आहेत आपल्यासोबत, त्यांना मी विनंती करते. मी आभार मानतो आमच्या ज्या जिल्हाधिकारी विमला मॅडमचं, मी आभार मानतो आमची एसडीओ वंदना मॅडमचं, मी आभार मानतो तहसीलदार साहेबांचं, व्हिडिओ साहेब आहेत, नगरपालिका आहेत. एक सुंदर सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि ही सुरुवात कदाचित पुढच्या वर्षी भव्य दिव्य प्रमाणात होईल. कमी वेळ मिळाल्यामुळं ते आणखी त्यांच्या मनाप्रमाणे काम करू शकले नाही, तरी पण त्यांच्या या कामाला मी शुभेच्छा देतो आहे आणि ॲज अ पर्यटक मित्र म्हणून माझ्या जिथे यांना माझी सेवा लागेल सदैव मी यांच्या पाठीमागे आहे यांच्यासोबत आहे ना. आता काय प्रति आता कितीतरी वर्ष लिहून गेले आहेत, आपण जिथं होतो तिथंच आहोत, पण आता कमीत कमी जिल्हाधिकारी विमला मॅडम आल्यानंतर आणि त्यांना जे इंटरेस्ट दिसत आहे त्याच्यामुळं मलाही मनापासून कुठंतरी वाटत आहे की एक चांगलं कार्यक्रम सुरू. आता ह्या कार्यक्रमाच्या ऐवजी आपल्या इथे MPDCचं मोठं 17 acres म्हणजे भव्य दिव्य रिसॉर्ट होतं, तिथेही आपण लोकांना दाखवायला पाहिजे की बाबा या MPDCची स्वतःची प्रॉपर्टी आहे, म्हणजे कुणी प्रायव्हेट माणसाची प्रॉपर्टी नाही. अशा ठिकाणी काही याच्यातलेच काही पार्ट जर त्या ठिकाणी यांनी अरेंज केलं असतं आणखीन पब्लिसिटी झाली असती, MPDCच्या रिसॉर्टची पण पब्लिसिटी झाली असती, कारण की हा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्र पर्यटनानेच आयोजित केलेला आहे आणि महाराष्ट्र पर्यटन जर स्वतःचेच आपले प्रोजेक्ट जर डेव्हलप करत नसेल तर मला तर आश्चर्य वाटतं. 20 तारखेला रामटेकमध्ये जो रामटेक पर्यटनाने 600 सदर महोत्सवाचा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन रामटेकमध्ये जे वारसास्थळं आहेत किंवा रामटेकची माहिती आहे सर्वांनी प्राप्त करून घेणं चांगल्या माहिती होऊन जाईल आणि जास्तीत जास्त इथं या इव्हेंटचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावं हे सर्वांना मी विनंती करतो आणि त्या इव्हेंटला जास्तीत जास्त प्राप्त होईल आणि रामटेकचं नाव जगामध्ये भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त त्याचा प्रसार होईल या दृष्टीने जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असे मी सर्वांना आवाहन करतो. पारशिवनी तहसील कार्यालय समोर संस्थेच्या कार्यालयात के शंकर अप्पा स्मृती प्रतिष्ठान पारशिवनीद्वारा संचालित वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धुलीवंदन महोत्सव समिती पारशिवनीच्या वतीनं ग्रामगीता प्राणित होळी आणि धुलीवंदन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामगीता हा प्रत्येक ग्रामाचा आधार मानला जातो. अशा या ग्रामगीतेवर आधारित होळी साजरी करण्याचा एक सुंदर प्रयत्न आयोजित करण्यात आला. तहसील कार्यालयासमोर होळी आणि धुलीवंदनाच्या कार्यक्रमात पारशिवनीचे तहसीलदार श्री प्रशांतजी सांगडे, पारशिवनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री राहुल सोनवणे, नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ प्रतिभाताई कुंबलकर, जिल्हा परिषद सदस्या सौ अर्चनाताई दीपक भोयर, रामटेक तालुक्याचे जिल्हा परिषद सदस्य श्री हरीशजी उईके, डॉक्टर इरफान साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमात सकाळी रामधून प्रभात फेरी, भजन कार्यक्रमात पारशिवनी शहरातील रामधून प्रभात फेरीचे भ्रमण करून कार्यक्रम स्थळात आली. नंतर लगेच नागपूर येथील साईनाथ ब्लड बँकच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच परिसरातील उच्च शिक्षण प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पहाता
तर रविकांत तुपकर महाविकास आघाडी सरकारवर प्रतिक्रिया देत म्हणाले की महाविकास आघाडीने सर्वच पातळीवर निराशा केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. तसेच काल भाजपची नेते मंडळी राजू शेट्टी यांनी भेटून गेली. त्यामध्ये माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हळवणकर आणि त्या भागातले काही भाजपचे नेते सहभागी होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. तसेच येत्या 5 तारखेच्या बैठकीत हा निर्णय होईल. या बैठकीत महाविकास आघाडीसोबत राहायचं की बाहेर जायचं की स्वतः नवीन पर्याय उपलब्ध करायचा या संदर्भातला निर्णय होणार आहे. कोणाबरोबर आम्ही जाणार किंवा जाण्याचे संकेत का याबाबत आताच भाष्य करणं चुकीचं ठरणार आहे अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली. हा काल भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी काल राजू शेट्टी साहेबांना भेटून गेली. त्यामध्ये माजी खासदार धनंजयजी महाडिक, माजी आमदार सुरेशजी हळवणकर आणि त्या भागातले काही भाजपचे नेते मंडळी भेटून गेले. चंद्रकांतदादांचं मी स्टेटमेंट ऐकलं की माननीय चंद्रकांतदादांनी सांगितलं की राजू शेट्टी साहेब आमच्यासोबत आले तर स्वागत आहे. हा भाजपचा प्रश्न आहे, परंतु अजून आमचा या संदर्भातला कुठलाही निर्णय झालेला नाही. आता 5 तारखेला बैठक होईल, त्या बैठकीमध्ये राज्यभरातल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा होईल आणि त्या चर्चेनंतर पुढं कसं जायचं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुढची वाटचाल काय असली पाहिजे, महाविकास आघाडीबरोबर राहायचं का नाही राहायचं, कुणाबरोबर जायचं का नाही जायचं, का एक महाराष्ट्राला नवा पर्याय द्यायचा, का सगळ्यांपासून समान अंतरावर राहायचं, या सगळ्या गोष्टींवर साधक बाधक चर्चा होऊन 5 एप्रिलला त्या संदर्भातला निर्णय होणार आहे. त्याच्यामुळं आत्ताच कुणाबरोबर आम्ही जाणार किंवा जाण्याचे संकेत आहेत का या बाबतीत आत्ताच भाष्य करणं हे चुकीचं ठरणार. नागपुरात कोरोना कमी झाल्याने 2 वर्षानंतर होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच जरीपटका परिसरात अर्जुन कॉलनीमध्ये देखील होलिका दहनाच्या वेळी अतिशय सुंदर सजावट करण्यात आली होती. यावेळी होळी जळत कॉलनीवासियांनी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.